नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर शेखर दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, नमस्कार रेवतीताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही चॅनलच्या माध्यमातून रोज एक नवीन विचार अनुभव स्वरूपात कथन करताय. त्यामुळे अनेक भक्तांना त्यांचे दुःख निराशा ही काही काळ का होईना विसरता येते. मला माझ्या आजवर जगलेल्या संपूर्ण आयुष्य ह्याचे अनुभवावरून एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते व ती म्हणजे, पूर्वीच्या काळात लोक खूप दानधर्म करत पण सहसा ते कोणाला कळू देत नसे. पण आजकाल जेव्हा मी पाहतो तेव्हा लोक कधीतरी एखादे दानधर्म केल्याचे काम करतात पण त्या क्षणाला त्याचे फोटो सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप यावर टाकून त्याचा प्रचार जगभर करतात. माझ्या ऑफिसमधील एक सहकारी विवेक हा मात्र असल्या गोष्टीला अपवाद होता. तो खूप मेहनती व प्रामाणिक होता, त्यामुळे लवकरच कंपनीत त्याची मोठ्या पदावर बढती मिळून त्याला प्रचंड पैसा मिळू लागला. आता आमच्या कंपनीत सध्या क्लर्क ह्याला जरी प्रमोशन मिळाले तरी ऑफिसमधील सगळे अगदी शिपायापासून ते साहेब यांच्यापर्यंत सगळे पार्टी मागत. पण जेव्हा विवेक याची इतकी मोठ्या पदावर बढती झाली तरी कोणी त्याला अभिनंदन केलं नाही की त्याला पार्टी मागितली नाही. मी या कंपनीत नुकताच लागलो त्यामुळे मला या गोष्टीची माहिती नव्हती. मी विवेक याला अभिनंदन केले आणि म्हटले, मित्रा इतकी आनंदाची बातमी मिळाली, आता पार्टी पाहिजे. तेव्हा विवेक मला काही बोलला नाही. त्याने मला सांगितलं की तुला मी एक पत्ता मेसेज करतो, तिथे ठरलेल्या वेळी दिवशी पार्टीला ये. विवेक याने मला असं म्हटलं आणि सगळे ऑफिसमधील लोक माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. कदाचित त्यांना वाटलं की विवेक हा मला पार्टी देण्यास तयार कसा झाला. पण मी खुश होतो, मलाही असं वाटलं की मी इतरांपेक्षा स्पेशल आहे म्हणून विवेक हा मला पार्टी देण्यास तयार झाला. 2 दिवसांनी ऑफिसला सुट्टी होती. त्या दिवशी सकाळी सकाळी मला एक मेसेज आला. मी तो मेसेज वाचल्यावर मला कळले की विवेक याने मला एक ॲड्रेस पाठवला होता व त्या पत्त्यावर बरोबर 12 वाजता हजर राहण्यास सांगितले. मग काय, आज मस्त पार्टी मिळणार ह्या खुशीत मी घरी नाश्ता देखील केला नाही. विवेक याने दिलेला पत्ता माझ्या घरापासून बराच दूर म्हणजे साधारणतः 18 किलोमीटर अंतरावर होता, म्हणून मी 1 तास आधीच म्हणजे 11 वाजताच घरातून बाहेर पडलो. माझी गाडी काढली व तो पत्ता शोधत त्या ठिकाणी पोहोचलो. तर तिथे एक मातोश्री नावाचे वृद्धाश्रम होते. जवळपास कुठेही हॉटेल नव्हते. मी गोंधळलो की कदाचित मी पत्ता तर नाही चुकलो. तेवढ्यात त्या वृद्धाश्रमाच्या गेटमधून विवेक बाहेर पडला व त्याने मला आवाज देत आत बोलवलं. मी गाडी बाहेरच पार्क करून आत गेलो. तिथे अशी वेगवेगळी हॉल होते, त्यात 10-12 असे पलंग टाकले होते व त्यावर एक वृद्ध बसलेला होता. तो आमच्याकडे एकटक पाहत होता. मला अजूनही कळेना की विवेक याने मला इथं का बोलवलं. मग मी विवेक याच्या पाठीमागे चालत एका रूममध्ये गेलो. ती रूम त्या वृद्धाश्रम ह्यांच्या मॅनेजरच्या कार्यालयाची होती. तिथे प्रवेश करताच त्यांनी विवेक याचे अभिनंदन केले व आम्हाला त्यांच्यासमोरील खुर्चीवर बसायला सांगितलं. आम्ही खुर्चीवर बसलो व त्यांनी आमच्यासाठी चहा मागवला. मग चहा पित पित मॅनेजर विवेक याला म्हटले, साहेब इथे बरेच लोक देणग्या वगैरे देण्यासाठी येतात, फोटो काढतात आणि निघून जातात,
पण तुम्ही एकटेच आहात की जे केवळ दानधर्म करण्यासाठी पैसे देऊन निघून जात नाही तर स्वतः येथे येऊन त्या वृद्ध निराधार व्यक्तींना मायेने जेवण वाढतात व त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतात, ते देखील कोणाला कळू न देता। मग थोड्याच वेळात त्या वृद्धाश्रमातील व्यक्तींची जेवणाची वेळ झाली व विवेक आणि मी त्या सर्व वृद्ध महिला पुरुषांना जेवण वाढण्यास गेलो। त्यांना जेवण वाढताना ते त्याचे हात मायेने आमच्या पाठीवरून डोक्यावरून फिरवत व आशीर्वाद देत, खूप छान वाटत त्यांचे असे मायेने कुरवाळणे। मग सगळ्यांचे जेवण झाल्यावर विवेक आणि मी देखील तिथे जेवलो। खरंच सांगतो, माझ्या आयुष्यातील सर्वात छान पार्टी त्या दिवशी झाली। वृद्धाश्रमातून बाहेर पडताना मी मनातच गजानन महाराजांना म्हटलं की जर माझी ट्रान्सफर पुन्हा नागपूर येथे झाली तर मी देखील विवेकप्रमाणे या ठिकाणी येऊन सगळ्यांना जेवू घालेन। मला माहीत होतं की माझी बदली पुन्हा इतक्या लवकर होणार नाही, पण म्हणतात ना, जे आपल्याला शक्य वाटत नाही ते महाराजांच्यासाठी सहज शक्य आहे। मला त्यानंतर पुढील महिन्यातच हेड ऑफिसमधून कळवण्यात आलं की तुम्हाला नागपूर येथे ट्रान्सफर करण्यात आले आहे। मी ती बातमी ऐकून इतका खुश झालो की मला आनंदाने उड्या माराव्या असे वाटले। मग मी विवेकसोबत त्या वृद्धाश्रमात जाऊन महाराज यांना म्हटल्याप्रमाणे त्या सगळ्यांना जेवू घातलं। आता जेव्हा जेव्हा आमच्या कुटुंबात मंगलप्रसंग असेल, जसे कोणाचा वाढदिवस, कोणाच्या लग्नाचा वाढदिवस, तर मी नेहमी विवेकप्रमाणे वृद्धाश्रम किंवा अंधशाळा येथे जाऊन त्यांना जेवणाचा कार्यक्रम ठेवतो। खरंच ते जेव्हा आशीर्वाद देतात तेव्हा असं वाटतं की माझे गजानन महाराज हे मला आशीर्वाद देत आहे, आणि हे सगळे करताना खूप आनंद मिळतो। मी ही गोष्ट कोणाला शेअर करणार नव्हतो, पण राहवलं नाही, कारण आपण आपल्या बर्थडे मॅरेज सेरिमनी साजरी करताना ज्यांचे पोट भरले आहे त्यांना खाऊ पिऊ घालतो, पण तरीही समाधान लाभत नाही। पण जेव्हा या पोरक्या झालेल्या व्यक्तींना मायेने जेवण भरवले तर जो आनंद मिळतो तो वर्णन करता येत नाही। तुम्ही देखील तो आनंद घेऊन पहा, नक्कीच महाराज यांच्यापर्यंत तुमची इच्छा पोहोचेल। जय गजानन श्री गजानन गण गण गणात भोवते। दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला, आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा। आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न विचारण्याची। आजचा प्रश्न असा आहे की महाराज यांनी नैनन छिंदंती श्लोक हा कुणाला अचूक म्हणून दाखवला ते सांगायचं आहे। आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे या गणपतरावाची, निष्ठा समर्थपदी साची, जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून। आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली त्यांची नावे पुढीलप्रमाणे, पहिलं नेहा नरेदी, पहिलं कुसुम पडवळ, दोन वैभव गोळे, तीन रमेश काळे, चार सीमा पाटील, पाच शिल्पास किचन, सहा शैलेंद्र खोत, सात संगीता शिंदे, आठ राजेश फरांदे, नऊ पल्लवी पाटोळे, दहा मंगला टिकले, अकरा विद्या वानखेडे, बारा योगेश अग्निहोत्री, तेरा बिट्टूस, चौदा सुरेश तिबडेवाल, पंधरा योगेश भूमकर, सोळा रेखा अहिरराव, सतरा पपिता पुरखंडे, अठरा मंगेश पुरी, एकोणीस जया डोळस। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत रहा आणि बरोबर उत्तरं देत रहा। आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी
आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा. गण गण गणात बोते.